नमस्कार मंडळी, मी हेमांगी हेमांगी तरीस रेसिपीमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। मंडळी, आज मी तुम्हाला करकऱ्या माशाचे पारंपरिक कोळी पद्धतीने कालवण करून दाखवणार आहे। हा मासा खायला एकदम घोळ माशाप्रमाणेच याची चव आहे। हा मासा खायला एकदम भारी आणि चविष्ट लागतो। बाजारात तुम्ही गेले तर हा मासा अशा प्रकारे दिसतो आणि याचे अशा प्रकारे तुकडे केलेले असतात आणि हे मासे बाजारात स्वस्त दरात मिळतात। मी यांचे असे मध्यम आकारांचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत। हे माशांचे तुकडे मी साफ करून व स्वच्छ धुवून घेतले आहेत। ही रेसिपी एकदम सोपी आणि झटपट होणारी आहे। चला तर मग रेसिपी करायला सुरुवात करूया। मासे स्वच्छ धुवून घेतल्यानंतर त्यावर थोडीशी हळद व थोडंसं मीठ लावून हे तुकडे 10 मिनटं मॅरिनेट करत ठेवायचे आहे। वाटण करण्यासाठी लागणारे साहित्य 2-3 बारीक अद्रकचे तुकडे, जास्त प्रमाणात लसूण, 8-9 कमी तिखटाच्या मिरच्या आणि आवश्यकते प्रमाण कोथिंबीर यांचे बारीक असे वाटण करून घ्यायचे आहे। एका पातेल्यात 3 चमचा तेल टाकून ते तापत ठेवले आहे। तेल तापले की आपण वाटून घेतलेली 5 चमचा हिरवं ओलं वाटण त्यामध्ये टाकून ते शिजवून घेणार आहोत। वाटणामध्ये मी कमी तिखटाच्या मिरच्या घेतल्या आहेत। वाटण परतून झाल्यानंतर 1/2 चमचा हळद, 2 मोठे चमचे कोळी मसाला। आता हे सर्व मसाले आपल्याला वाटणामध्ये एकजीव करून घ्यायचे आहे। गॅसचा विस्तव बारीक ठेवावा। वाटण परतून झाल्यानंतर त्यामध्ये असा छान तवंग आलेला आहे। आता त्यामध्ये आपण 8-9 कोकम टाकणार आहोत। तुम्ही इथे चिंचेचा कोळसुद्धा वापरू शकता। कोकम मसाल्यामध्ये परतून झाल्यानंतर 1 छोटा चमचा तांदळाचं पीठ त्यामध्ये टाकायचे आहे आणि सर्व मिश्रण मिक्स करून घ्यायचे आहे। तांदळाचं पीठ टाकल्याने रसा थोडा जाडसर होतो आणि त्याला एक छान चव येते। कालवणाचा रसा काढण्यासाठी त्यामध्ये आपण आता आवश्यकतेनुसार पाणी टाकणार आहोत। पाणी अगदी जास्तही टाकू नका, नाही तर त्यांची चव बिघडेल। गॅसचा विस्तव बारीक ठेवल्यामुळे रसाला असा छान तवंग आला आहे। हे पहा, रसा काढण्यासाठी मी इतकंच पाणी टाकले आहे। आता रसाला चांगली उकळ येऊ द्यायची आहे, त्यासाठी गॅसचा विस्तव थोडासा जास्त ठेवावा। रसाला छान उकळल्यानंतर आपण मॅरिनेट केलेले माशांचे तुकडे त्यात हळूवारपणे टाकणार आहोत आणि हे एकदा परतून घ्यायचे आहे। त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून कालवण आता 10 मिनटं मंद आचेवर चांगले शिजवून द्यायचे आहे। तुम्ही कालवणाच्या पातेल्यावर झाकण ठेवू शकता किंवा नाही, कारण जर झाकण ठेवले तर त्याला पाणी सुटतं। मंडळी, आता गॅसचा विस्तव बंद करून आपला हे करकरा माशाचे कालवण खाण्यासाठी तयार आहे। आता त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून हे करकरा माशाचे कालवण भातासोबत किंवा भाकरांसोबत तुम्ही खाऊ शकता। तर मंडळी, करकरा माशाचे पारंपरिक कोळी पद्धतीने केलेले हे माशाचे कालवण तुम्ही घरी नक्की करून पहा, तुम्हाला आवडेल। आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की कळवा। पुन्हा एकदा भेटूयात अशाच चमचमीत आणि झणझणीत रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय बाय। आणि हो, लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि इंस्टाग्रामवर मला फॉलो करायला मात्र विसरू नका।